ही कहाणी आहे एका कुटुंब प्रमुखाची, जो साऱ्या समाजालाच आपलं कुटुंब मानतो. समाजातील शेवटच्या घटकाचा विकास हाच त्याचा ध्यास. निजामशाहीनं पिळलेली दुष्काळाची झळ आणि अज्ञानाच्या विळख्यात असलेल्या आपल्या भागाला सावरण्यासाठी एक विकास पुरुष गेल्या अर्धशतकापेक्षाही जास्त काळ झटतो आहे. ही कहाणी आहे अशा युगपुरुषाची. संघर्षातून आणि कल्पनेतून दूरदृष्टीनं या समाजपुरुषानं समाजाला विकासाची एक नवी दिशा दिली. ही कहाणी आहे अशा तपस्वीची, मराठवाड्यातील एका भाग्यपुरुषाची. ही कहाणी आहे अंकुशराव टोपे यांची. वचनबद्ध आहे मी, वचनबद्ध आहे, वचनबद्ध आहे मी, वचनबद्ध आहे. कष्टाने कर्माने अनसहकाराने, कष्टाने कर्माने अनसहकाराने, या मातीचे ऋण फेडण्या कटिबद्ध आहे, या मातीचे ऋण फेडण्या कटिबद्ध आहे. वचनबद्ध आहे मी, वचनबद्ध आहे. थोरा मोठ्याचे संसार मला, थोरा मोठ्याचे संसार मला, रावापेक्षा रंक भला खोट्या नाही दूर केला. संयम निष्ठा शिस्तीचा जीवन भर धडा गिरविला. वचनबद्ध आहे मी, वचनबद्ध आहे, वचनबद्ध आहे मी, वचनबद्ध आहे. देश स्वतंत्र झाला, सगळीकडे विकासाचे आणि शिक्षणाचे वारे वाहत होते. परंतु मराठवाडा मात्र शैक्षणिक दृष्ट्या खूपच मागासलेला होता. औरंगाबाद शहर वगळता जवळपास संपूर्ण मराठवाड्यात शैक्षणिक सुविधांचा अभावच होता. त्यातही अंबड आणि घनसावंगी परिसरात तर शैक्षणिक अंधकार होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. काही मोजक्या कुटुंबातील धनिक वर्गाची औरंगाबाद शहरात शिकणारी मुलं सोडली तर गरीब बहुजन समाजातील मुलं मुली शिक्षणापासून खूप दूर होती. माननीय अंकुशरावजींना आपल्या या भागाचं शैक्षणिक मागासलेपण मात्र सतत जाणवत होत. नव्हे ते त्यांचं मोठं शल्यच होत. BSc LLB झाल्यानंतर वकिली व्यवसाय सुरू केला त्यांनी. त्याच वेळेला औरंगाबाद येथील मराठा शिक्षण संस्थेचे ते सचिव देखील होते. आपल्या भूमीतील बहुजन समाजाची मुलं मुली शिक्षणापासून वंचित राहू नये असं त्यांना सतत वाटत होतं. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा, शैक्षणिक मागासलेपणाचं शल्य, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरदरावजी पवार या समाज पुरुषांचा वैचारिक सहवास, यामुळे अंकुशरावांनी आमदार झाल्याबरोबर पहिला निर्णय घेतला तो मत्स्योदरी शिक्षण संस्था स्थापन करण्याचा. 67-72 आणि त्या काळात मी पाहिलं की अंबड आणि घनसावंगी तालुक्यात आजच्या फार मोठा शैक्षणिक बॅकलॉग आहे, मागासलेपण आहे, आणि आपण या निमित्तानं काहीतरी केलं पाहिजे. त्या दरम्यान 1972 आमदारकीची लढाई लढलो आणि खूप संघर्षातून त्या काळात काँग्रेसच्या तिकिटावर मी निवडून आलो. आणि त्यानिमित्तानं मग आमदार म्हणून एक मोठं स्टेज मला काम करायला संधी मिळाली. त्या काळामध्ये माझा पवारसाहेबांचा संबंध आला. ते गृहखात्याचे राज्यमंत्री होते, माझे त्यांचे अत्यंत निकट संबंध आले. आणि एकदा त्यांनी मला सहजपणानं सांगितलं की टोपेसाहेब, तुमच्या अंबडमधले अनेक तरुण मुलं माझ्याकडे येत आहेत आणि इथं कॉलेजची किंवा शैक्षणिक कुठलीही सोय नाही आणि तुम्ही ती केली पाहिजे, असं एक प्रकारची सूचना चर्चा त्यांनी केली. त्यामधून मला स्फूर्ती मिळाली आणि 1974 मत्स्योदरी देवी, जे आमचं आद्यदैवत आहे अंबडला,
त्यांच्या नावानं मी मत्स्योदरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. अंकुशरावांनी मत्स्योदरी शिक्षण संस्था चालवताना गुणवत्ता हीच यशाची गुरुकिल्ली मानली. ते नेहमी सांगतात, गुणवत्ता ही आपल्या आचारात, विचारात, कृतीत तसेच आपल्या जीवनधारणेतही दिसली पाहिजे. कुठली स्वतःची इमारत नव्हती. आमदार या नात्यानं त्या काळातले जे गोडाऊन्स होते गव्हर्नमेंटचे रिकामे पडलेले, ते गोडाऊन्स भाड्यानं घेतले आणि त्यामध्ये अगदी सुरुवातीला 8वी आणि 11वी असा हा वर्ग त्या गोडाऊनमध्ये सुरू केला. गोडाऊनमध्येच पुढं 2-3 वर्ष शाळा वाढत गेली आणि नंतर हळूहळू शाळेनं मोठा व्याप घेतला आणि शाळा मग स्वतःच्या इमारतीमध्ये शाळा गेली. त्यानंतर सिनियर कॉलेजमध्ये त्याचं रूपांतर झालं. त्यालाही आज 15-20 वर्षाच्या वरचा काळ निघून गेलेला आहे. मत्स्योदरी शिक्षण संस्था एक अशी संस्था आहे की ज्यामध्ये गुणवत्ताला या ठिकाणी किंमत आहे आणि कुणाही प्राध्यापकाकडून शिक्षकाकडून एकही पैसा न घेता गुणवत्तेवर आधारित आमचा या ठिकाणी शिक्षक वृंद नेमला जातो आणि त्याचा परिणाम आमच्या महाविद्यालयाचे निकाल आपल्याला दिसून येतात. विद्यापीठामध्ये सर्वप्रथम येण्याचा मान आमच्या महाविद्यालयाला सतत मिळाला. मग आमच्या अंबड महाविद्यालय असेल, जालना महाविद्यालय असेल, या सर्व महाविद्यालयाला विद्यापीठामध्ये सर्वप्रथम येण्याचा मान आमच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेला आहे. आणि विद्यापीठाच्या सर्व क्षेत्रामध्ये, मग ते क्रीडा क्षेत्र असेल, सांस्कृतिक विभाग असेल, युवक महोत्सव असेल, या सर्व युवक महोत्सवामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन आमच्या या ठिकाणी सर्वांना शिक्षण दिलं जातं. आणि त्यामुळंच की काय या विद्यापीठामध्ये आमच्या महाविद्यालयाचा वेगळा असा नावलौकिक आहे. मग त्यामध्ये वनसेवी पुरस्कार असेल, आदर्श परीक्षा केंद्राचा पुरस्कार असेल, सर्व पुरस्कार महाविद्यालयाला मिळालेले आहेत. तालुक्या लेवलच्या या कॉलेजमध्ये विशेष तर म्हणजे खेळाडू एवढ्या पुढे जातात आणि त्यांना नॅशनल लेवलच्या मॅचेस खेळायला भेटतात. हे सगळं ह्या शिक्षक लोकांमुळे आणि साहेबांमुळेच आम्हाला खेळायला भेटलं किंवा पाहायला भेटलं. इथे समजलं की BCA ही फॅकल्टी आलेली आहे तेव्हा मला फार आनंद झाला की आम्हाला असं वाटलं की साहेबांमुळे माझे सगळे स्वप्न पूर्ण होती. कॉलेजमध्ये आमच्या आम्हा विद्यार्थ्यांना असं एक स्टेज निर्माण करून दिले आहे की आम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो. त्यामुळे या स्टेजमुळे मी जिल्हास्तरीय राज्यस्तरीयसुद्धा मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. तर हे कोणामुळे झाले तर आदरणीय अंकुशराव टोपे साहेबांमुळे. मराठवाड्याचं एक असं आहे की मुली शिकत नाही सहसा आणि जर हे कॉलेज जर इथं नसतं ना तर आम्ही सांगते आमच्या गावातून जेवढ्या मुली आम्ही इथं या कॉलेजमध्ये येतो कदाचित त्याच्यातल्या अर्ध्यासुद्धा मुली या कॉलेजला आल्या नसत्या. म्हणजे शिक्षणच घेतलं नसतं त्यांनी. शहरामध्ये प्रगती करणारे भरपूर असतात, श्रीमंताला श्रीमंत करणारे भरपूर असतात, पण गरीबाला हात देणारे कोणी नसतं. ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्याच्या नंतर आणि मी जिल्हा अधिकारी होऊन दाखवणार माझंच नाही तर माझ्या कॉलेजचं या साहेब सरांनी आम्हाला जे दिलं ते पूर्ण करण्यासाठी, कारण हे मी खरंच करू शकले नसते. हे माझा अनुभव आहे, प्रत्येक मुलीचा अनुभव. मी एकटी नाही, माझ्या सगळ्यांचं, सगळ्या मैत्रिणीचं, माझ्या बहीण भावांचं, सगळ्यांचं हेच मनोगत आहे. औरंगाबादचे औरंगाबाद आणि जालना हे दोन जिल्हे झाल्यामुळं जालना जिल्हा हा आमचा बेस राजकारणाचा झाला. आणि मग मत्स्योदरीला फक्त अंबड तालुक्यापुरतं सीमित न ठेवता पूर्ण जालना जिल्ह्यामध्ये तिचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे ह्या दृष्टीनं आम्ही पावलं उचलली. 1974-75 साली लावलेल्या मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या या रोपट्याचं आज प्रचंड वटवृक्षात रूपांतर झालं आहे. मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या ज्या सर्व शाखा आज उत्तम पद्धतीनं काम करत आहेत त्या शाखेमध्ये वरिष्ठ महाविद्यालयामध्ये 15 वरिष्ठ महाविद्यालय आहेत, 8 कनिष्ठ महाविद्यालय आहेत, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम 5 आहेत, 22 माध्यमिक विद्यालय आहेत, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, पार्थ सैनिकी शाळा आहे, अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. मला वाटतं वैद्यकीय शिक्षण जर सोडलं तर संपूर्ण विद्याशाखा आणि ज्ञानाच्या शाखा आज आमच्या मत्स्योदरी शिक्षण संस्थेअंतर्गत काम करतायत आणि त्याही उत्कृष्ट पद्धतीने काम करतायत. या सर्व विद्याशाखेत जवळपास 30,000 विद्यार्थी शिक्षण घेत असून 1200 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या विद्यार्थ्यांना घडवण्याचे कार्य करीत आहेत. संस्थेतील विद्यार्थी बोर्ड आणि विद्यापीठ परीक्षेत सतत गुणवत्ता यादीत असतात. एक उत्तम प्रतीचं मनुष्यबळ या संस्थेने समाजाला दिलं आहे. त्यांचं श्रेय
अंकुशरावांनाच जातं. आजही शिक्षकांच्या मुलाखतीसाठी ते दिवस दिवस बसतात. शाळा महाविद्यालयाच्या परिसरात आले की ते विद्यार्थ्यांमध्ये रमतात. शिक्षक त्यांना कसे शिकवतात याची चौकशी करतात. त्यांच्या या कार्यशैलीमुळेच मत्स्योद्यानी संस्थेच्या गुणवत्तेचा आलेख सतत उंचावत आहे. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने संस्थेला उत्कृष्ट संस्था पुरस्कार दिला आहे. तर जालना येथील महाविद्यालयाने नॅकचा अ दर्जा मिळवला आहे. आजच्या काळामध्ये आधुनिक अशा पद्धतीची जी शैक्षणिक साधनं विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या आणि शिकवण्याच्या दृष्टीने आवश्यक असतात ती उपलब्ध करून आणि आज आमचा प्राध्यापक प्रत्येक विषयाला वर्गामध्ये स्लाइड शोच्या आणि पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विषय शिकवण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे. थोडक्यात जे जे काही चांगलं आहे ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊन निश्चितच एक मत्स्योद्यानीचा विद्यार्थी उद्याच्या स्पर्धेत कुठेही कमी पडणार नाही अशा पद्धतीचे आम्ही प्रयत्न सध्या चालू केलेले आहेत. हे कॉलेजसुद्धा पूर्वी म्युन्सिपॅलिटीच्या मस्तगडच्या इमारतीत होतं, नंतर आज स्वतःच्या इमारतीत ते इथं निर्माण झालेलं आहे. यामध्ये दिवसेंदिवस अत्याधुनिक सोयी, लायब्ररी असो, कॉम्प्युटर असो, मुलींचे हॉस्टेल असो, मैदानं असो किंवा क्रीडा साहित्य असो, जिम्नॅशियम, सगळ्या प्रकारच्या सोयी केल्यात. आणि आज जवळजवळ या कॉलेजमध्ये सुद्धा 3000 वर मुलं शिक्षण घेत आहेत. अंकुशराव गरीब आणि हुतकरू विद्यार्थ्यांसाठी नेहमीच आश्रयस्थान राहिलेलं आहे. ज्यावेळेला त्यांनी संस्था सुरू केली त्यावेळेला सुरुवातीलाच विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृह सुरू केलं. या वसतिगृहासाठी अनेक शिक्षणप्रेमी आणि दातृत्ववान कार्यकर्त्यांची अंकुशरावांनी फळी निर्माण केली. या वसतिगृहाचा आधार घेऊन शिकलेले अनेक विद्यार्थी आज समाजामध्ये सन्मानाने जगत आहेत. अंकुशरावांनी ग्रामीण भागातील मुलींसाठी उत्तम दर्जाची वसतिगृहे तयार केली आहेत. अंबड आणि जालना मिळून आज 250 विद्यार्थिनींची सोय या वसतिगृहात करून दिली आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह देखील चालवले जाते. मुलींच्या शिक्षणावर त्यांचा खूपच भर आहे. ग्रामीण भागातील अनेक मुली आर्थिक तसंच सामाजिक कारणामुळे शिक्षण अर्धवट सोडतात, तर काही मुली अनाथ असल्यामुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत. पण यासाठी अंकुशरावांनी अंकुशनगर येथे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सुरू केलं. गुणवत्ताधारक शिक्षिका आणि चांगले शिक्षण हे सूत्र त्यांनी इथं राबवले आहे. आज या शाळेत 150 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. आजपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनींपैकी 60 विद्यार्थिनी अनाथ मुली होत्या. अशावेळी अंकुशराव त्यांचे पालक बनले. त्यामुळे अभ्यासाबरोबरच खेळांमध्ये देखील विद्यार्थिनींनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपले गुण सिद्ध केले आहेत. खेळामुळे माझ्यात जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी आली, मेहनत करण्याची सवय लागली. आणि नंतर मग जिल्हास्तरीय खेळल्यावर मग आम्ही जिल्हास्तरीय जिंकल्यावर विभागस्तरीय, नंतर आता राज्यस्तरीय यवतमाळला स्पर्धा झाल्या तेव्हा आमची शाळा तिथून फुटबॉलमधून महाराष्ट्रातून विनरशिप मारली आमच्या शाळेने. आणि खो खोमध्ये पण मुली आता फुटबॉलमधून 4 मुली नॅशनल झाल्या आहेत माझ्या शाळेच्या. याचा मी आनंदाने सांगेन की आम्हाला स्पोर्ट्समध्ये खूप मला आनंद वाटतो मी स्पोर्ट्समध्ये आहे. या विद्यालयात विद्यार्थिनींना स्वयंशिस्तीबरोबरच स्वयंरोजगाराचेही धडे दिले जातात, त्यामुळे त्यांच्या सुप्त गुणांना देखील वाव मिळतो. आज या विद्यार्थिनींसाठी अंकुशरावांनी शाळेची स्वतःची भव्य अशी इमारत बांधून दिली आहे. या विद्यालयात मुलींसाठी अत्यंत चांगली निवास आणि भोजन व्यवस्था आहे. संगणकाचेही ज्ञान या ठिकाणी देण्यात येते. शिक्षण आणि आपलंपण या शाळेत मिळत असल्यानं या मुलींना हे विद्यालय म्हणजे आपलं घर आणि अंकुशराव म्हणजे आपले पालकच वाटतात. साहेब येतात तेव्हा म्हणजे ते आम्हाला प्रत्येक वेळेस असं आई वडिलांच्या भूमिकेत घेऊन बसतात. आम्ही असं एक एक तास बोलत बसतो तर ते साहेबांसोबत असं असं वाटतच नाही आम्हाला ते साहेब आहे कोणी. आम्हाला असं
वाटतं की आमचे वडीलच आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत असं फ्रेंडली गप्पा मारीत बसतो आणि सगळं व्यवस्थित शिक्षणाच्या बाबतीत पण आणि याच्या बाबतीत. म्हणून मला ही शाळा वाटत नाही, असं वाटतं माझं एक घरच आहे, एक मंदिरच आहे. त्याच्यामुळं हे साहेब म्हणजे साहेब मला साहेब वाटतच नाही, असं वाटतं माझ्या पप्पाचे. गरिबाच्या मुलीमध्ये किती जर तुम्ही संधी मिळाली तर त्या संधीचं केवढं सोनं करू शकतात याचं उदाहरण आमच्या कस्तुरबा बालिका विद्यालयानं दाखवून दिलेलं आहे. आणि उत्तम दर्जाचं शिक्षण, उत्तम दर्जाचे खेळाडू या आमच्या कस्तुरबामधून तयार होतात याचा मला मनापासून आनंद आहे. आणि जे जे काम हातात घेतले ते अतिशय चांगल्या पद्धतीनं परिपूर्णतेला नेले, त्यातलीच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ही एक माझी शाळा आहे. अंकुशराव हे स्वतः शिक्षण घेत असताना NCC मध्ये होते. NCC ची आवड असल्यामुळे त्यांनी सैनिकी शिक्षण देणारी पार्थ सैनिकी शाळा सुरू केली आहे. या शाळेमध्ये आज 600 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. की आज देशामध्ये महाराष्ट्रातून प्रामुख्यानं जे अधिकारी वर्ग आहेत, सैनिक अनेक जातील पण अधिकारी वर्गाची फार मोठी ददात ही आपल्या महाराष्ट्रातून आहे. आणि हे अधिकारी ज्याचा पहिला हुद्दा असतो सेकंड लेफ्टनंट, नंतर तो लेफ्टनंट होतो, कॅप्टन होतो, मेजर होतो, लेफ्टनंट कर्नल होतो, कर्नल होतो, असं ते टप्प्याटप्प्याने जातात. पण हे अधिकारी मिलिटरीमधले तयार करणारी शाळा जिचं प्री सगळं एज्युकेशन दिलं जावं या उद्देशानं जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला एक शाळा महाराष्ट्र शासनानं दिलेली आहे. त्यातली ही शाळा आम्हाला 2003 मिळाली. सुरुवातीचे साधारण 5 ही शाळा आम्ही दुसऱ्या एका खाजगी इमारतीमध्ये चालवत होतो. नंतर आम्ही स्वतःची 5 कोटी रुपये खर्च करून इमारत बांधली. शासनानं फक्त जमीन त्याला दिली पण त्यावरच्या सगळ्या पूर्ण सोयी, इमारत, ग्राउंड्स सगळ्या पद्धतीनं या 30 एकरमध्ये आम्ही पूर्ण तिथं अकॅडमिकचं उत्तम शाळा, मुलांचं उत्तम हॉस्टेल, सुंदर डायनिंग हॉल आणि खेळाच्या सुंदर व्यवस्था ह्या सगळ्या आम्ही स्वखर्चानं त्यामध्ये निर्माण केल्या. आणि आज जर तुम्ही आलात तर तिथं तुम्हाला उत्तम दर्जाचं अकॅडमिक, शारीरिक, खेळ या पद्धतीचं शिक्षण तिथं दिलं जातं. आणि 12वीनंतर हे मुलं नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुण्याला जी आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी त्याच्या परीक्षेला बसतात. कल्पना ही आहे की त्या परीक्षेत जर ते पास झाले तर ते डायरेक्ट मिलिटरीमध्ये सेकंड लेफ्टनंट या पदावर जातात. आणि याच कल्पनेनं या शाळा सगळीकडे उघडल्या. आणि मला फार आनंद वाटतो की आज आमची ही शाळा अत्यंत चांगल्या पद्धतीने शिस्तबद्ध, कुठल्याही गोष्टीची कमी नसलेली, सगळा उत्तम स्टाफ, डिवोटेड स्टाफ काम करतो आहे. चांगले मिलिटरीचे लोक आहे ट्रेनिंगला. एक कमांडंट, मेजर लेवलचा माणूस कमांडंट म्हणून इथं काम करतो. त्याच्या तो पूर्ण याचा कमांडंट असतो आणि त्याच्या हाताखाली अनेक मिलिटरीचे इन्स्ट्रक्टर असतात. HM वेगळा असतो, ज्याला प्राचार्य आपण म्हणतो, त्यांचा अकॅडमिक स्टाफ वेगळा असतो. अशा पद्धतीनं आणि ग्राउंड्स तर इतके सुंदर तयार केले आहेत की आज जिल्ह्यातले सगळे लोक येऊन त्या ग्राउंडची वाखाणणी करतात. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ही मुलं पोलीस ग्राउंडवर ज्यावेळी कवायती करतात त्यावेळी अंकुशराव स्वतः जातीने हजर राहतात. ग्रामीण भागातील मुलांच्या या कसरती पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत असतो. जालना जिल्ह्यात एकही विधी महाविद्यालय नव्हते, त्यामुळे त्यांनी जालना येथे मत्स्योद्यानी शिक्षण संस्थेचे विधी महाविद्यालय सुरू केले आहे. यामध्ये जवळपास 500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. LLM अभ्यासक्रमाची सुविधा सुद्धा येथे उपलब्ध आहे. उद्याचं जग हे इंजिनियर्सचं जग आहे, टेक्निकलचं आहे, मॉडर्निटीचं आहे. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून माझ्या जिल्ह्यामध्ये कॉलेज नाही याची खंत माझ्या मनात सारखी असायची. लातूरमध्ये तालुका वाईज इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, उस्मानाबादमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, चिखलीला बुलढाण्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज होतं. आणि आमच्या जिल्ह्यामध्ये मात्र ते करू शकलो नाही कुणी, याचं दुःख मला होतं. आणि मग मी त्यामध्ये लक्ष घातलं, भैयानं पूर्ण सहकार्य केलं, राजेशनं. लोक म्हटले मला, इंजिनियर्स कॉलेजवाले सगळे मोठमोठे, की तुम्ही आता खूप लेट झालात, तुम्हाला मुलं मिळणार नाहीत, तुम्ही आता या भानगडीत पडू नका.
पण काही पैसा मिळवणं हा माझा मुख्य उद्देश नव्हता. तर माझ्या भागातले जे मुलं आहेत ग्रामीण भागातले, माझा जिल्हा ग्रामीण आहे, हे मुलं इंजिनियर व्हावेत उद्याचे. आज माझ्याकडं रोज 5-25 मुलं BA BEd येतात, MA BEd येतात नोकऱ्या मागायला. बेकारांची लाईन लागते, पण इंजिनियर हा बेकार राहत नाही. त्याला नोकरी नाही मिळाली तर स्वतःचा उद्योग सुरू करतो, स्वतःचा धंदा सुरू करतो, स्वतःचं काम सुरू करतो. इंजिनियरची झाल्यामुळं त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी निर्माण होते. आणि म्हणून हे सगळं ऐकूनसुद्धा मी चिकाटी सोडली नाही. आणि लास्टली आय स्टार्टेड दिस कॉलेज बिफोर 12 इयर्स. सध्या या महाविद्यालयात सुमारे 2000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या ठिकाणी असलेलं संगणक कक्ष अत्याधुनिक आहे, त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होत असतो. त्याचप्रमाणे विविध विषयांच्या प्रयोगशाळा देखील आधुनिक उपकरणांनी सिद्ध आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी येथे प्रशस्त अशी लायब्ररी देखील आहे. आज मी तुमच्या समोर एक BE मेकॅनिकल स्टुडंट म्हणून उभी आहे. मी एक ग्रामीण भागातली मुलगी आहे. 1 ते 7 पर्यंत गावाकडे शाळा होती. त्याच्यापुढे मुली जास्त माझ्या सिनियर शिकलेल्या नाही आहेत, पण टोपे सरांनी 8 ते 10 पर्यंत शाळा काढली आणि 10 पर्यंत मी शिक्षण घेऊ शकले. आणि फर्स्ट आल्यामुळे मला शहराला शिक्षणासाठी पाठवलं आणि नंतर 12वीलाही मी त्यांच्या शाळेमध्ये शिकले. आणि आज इंजिनिअरिंगही मी त्यांच्याच कॉलेजमध्ये एक हायर एज्युकेशन घेते. एक गावातली मुलगी एक हायर एज्युकेशन घेते शहरामध्ये, ते फक्त टोपे सरांमुळेच. ते अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आज PG म्हणजे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झालेले आहेत ME. आणि या अभ्यासक्रमाची सुरुवात व्हावी हे चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी सुद्धा साहेबांनी अतिशय मोलाची भूमिका निभावलेली आहे. अंकुशरावांना विद्यार्थी दशेपासूनच वाचनाची खूप आवड आहे. ग्रंथालय हा शाळा महाविद्यालयांचा आत्मा आहे, त्यामुळे ग्रंथालयावर त्यांचा खूप भर असतो. ज्या महाविद्यालयाचे ग्रंथालय चांगले तिथला विद्यार्थी चांगला असे ते नेहमी म्हणतात. म्हणूनच शाळांसह महाविद्यालयात समृद्ध ग्रंथालयाची उभारणी त्यांनी केली आहे. स्वतः देखील अधूनमधून चांगले ग्रंथ घेऊन जाण्यासाठी ते ग्रंथालयात भेटी देत असतात. एवढेच नव्हे तर पुस्तक वाचल्यानंतर आवर्जून स्वतः परत करतात. त्यांचा हा गुण अनेकांना धडा देणारा आहे. शाळा महाविद्यालयांचा परिसर स्वच्छ आणि निसर्गरम्य असला पाहिजे. खेळाची मैदाने आखीव रेखीव असली पाहिजे यावर त्यांचा खूप भर असतो. शिक्षकाने शाळा महाविद्यालयात वेळेवर आलं पाहिजे. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून काम केले पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असतो. प्रत्येक शाळा महाविद्यालयाचा परिसर प्रदूषणमुक्त वृक्षाने बहरलेला आहे. जालना महाविद्यालयाच्या परिसरात तर जवळपास 4000 वृक्ष बहरली आहेत. त्याचे श्रेय अंकुशरावांनाच जाते. वातावरणामुळे माणूस घडतो आणि माणसामुळे वातावरण घडते यावर त्यांचा खूप विश्वास आहे. म्हणून शिस्त आणि स्वच्छता हा गुण संस्थेच्या विकासाला खूप पोषक ठरला आहे. अंकुशरावांचं व्यक्तिगत जीवन अतिशय चारित्र्य संपन्न आहे, निष्कलंक आहे. 24 तास रचनात्मक विचार करणे हा तर त्यांचा पिंड आहे. स्वतः भाषाप्रभू आहेत. इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू यासारख्या भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. विविध विषयांचा आवाका मोठा आहे, नेहमी वाचन करतात. त्यामुळे शिक्षकांवर विद्यार्थ्यांवर त्यांचा खूप प्रभाव आहे. गुणग्राहकता हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. चांगली माणसं त्यांच्या नजरेतून कधीही सुटत नाहीत. त्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी असल्यामुळे शिक्षण संस्थेला त्यांनी एक दिशा दिली, एक आकार दिला. मराठवाड्यातील ग्रामीण भागातील शैक्षणिक विकासात त्यांची भूमिका अतिशय मोलाची आहे. त्यामुळे अंकुशराव खऱ्या अर्थानं शिक्षण महर्षी आहेत. वचनबद्ध आहे मी, वचनबद्ध आहे, वचनबद्ध आहे मी, वचनबद्ध आहे. कष्टाने कर्माने अनसहकाराने, कष्टाने कर्माने अनसहकाराने, या मातीचे ऋण
फेडण्या कटिबद्ध आहे त्या मातीचे ऋण फेडण्या कटिबद्ध आहे वचनबद्ध आहे वचनबद्ध आहे वचनबद्ध आहे वचनबद्ध आहे वचनबद्ध आहे वचनबद्ध आहे।